नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हमध्ये मी रिया रुपेश पवार महाळुंगेकर आपलं सगळ्यांचं स्वागत करते आहे. पाहूया काही ठळक घडामोडी आणि बातमी आहे नांदेडवरून. नमस्कार, माझा महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नांदेड येथील मन्यार गल्ली या ठिकाणी आलेले आहे. या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत की अनेक महिन्यापासून हा रस्त्याचे काम प्रलंबित आहे आणि शहरातील काही ठिकाणी राजकीय पुढाकारी असतात त्या ठिकाणी मात्र फास्ट काम होतात, परंतु हा मुस्लिम बहुसंख्याचा एरिया आहे आणि इथले काही लोकप्रतिनिधी माजी जे आहेत हे सुद्धा मुस्लिम समाजाचे आहे, परंतु कोणालाही हे दिसत नाही. आणि आता सध्या प्रशासक लागलेला आहे, महानगरपालिका आयुक्तांकडे हा सगळं देखरेख आहे आणि हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे रस्त्याचे कामं होत आहे, परंतु काही गुत्तदाराची मनमानी अशा पद्धतीने आहे की भेदभाव करतात असं दिसून येत आहे. भाग्यनगर, आनंदनगर, महाराणा प्रताप चौक, शिवाजीनगर, आयटिया या ठिकाणी रस्त्याचे काम होतात, परंतु मन्यार गल्लीमध्ये अशी अवस्था झालेली आहे, लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागते. अनेक लोकांच्या इथं अपघात झालेले आहेत आणि ह्या चंबरचे काम आहे ते रस्ते राखडले गेले नाही आणि इथे जे काम आहे ते जे सी बी थांबलेली आहे आपल्यासमोर. या जे सी बीसुद्धा एक नावाला आणून ठेवलेली आहे, परंतु या लोकांना कशा पद्धतीने इथं त्रास सहन करावा लागते. आणि जाणूनपूर्वक हा लोकप्रतिनिधी आणि इथले जे माजी मुख्यमंत्रीचा हा नांदेड शहर म्हणतो त्याचे हा शहरामध्ये अशी अवस्था आहेत आणि खास करून हा देगलूर नाका, मन्यार गल्ली, मन्यार गल्ली अशी ठिकाणी हा रस्त्याचं काम केलेलं आहे. रस्ते चांगले होते, हा रस्ते चांगले असताना हा काम पुन्हा तोडून गुत्तेदारांचा फायदा करण्यासाठी हा रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे. परंतु आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता फारूक अहमद सर आहेत, त्यांच्याशी विचारणार आहे आपण की नांदेड शहरामध्ये कशा पद्धतीने हा विकास होत आहे आणि हा विकास खरंच पिसाड झाला का, की भाग्यनगर, आनंदनगर, महाराणा प्रताप चौक व आयटीआय या ठिकाणी ताबडतोब काम झालेलं आहे काहून तर तिथं मंत्री आणि आमदार, माजी खासदार असे लोक राहतात. म्हणून मग ह्या मन्यार गल्लीमध्ये हा व्यापारी छोटे मोठे आहेत, त्यांना आज कशा पद्धतीने आपण विचारलेलं आहे की त्यांना दुकानात भाडा निघत नाही अशा पद्धतीने ह्यांची अवस्था झालेली आहे. अनेक लोकांची इथं अपघात झालेले आहे, काराचे नुकसान, गाडीचे नुकसान झालेलं आहे आणि एक माणसंसुद्धा इथं चेंबरमध्ये अडकलं होतं. आपल्यासोबत फारूक सर आहेत, त्यांच्याशी आपण विचारणार हा विकासाबद्दल. सर, आज आपण इथं भेट द्यायला आलेलं आहे, काय वाटतो मन्यार गल्लीच्या विकासाबद्दल? आम्हाला गेल्या काही महिन्यापासून मन्यार गल्लीचे व्यापाऱ्यांचे अधूनमधून फोन येत होते. आम्ही या फोनची दखल घेऊन जेव्हा प्रशासनाला आम्ही बोललो, आम्हाला कधी सांगण्यात आलं की नाही रोडचं काम तर आमचं रेडी आहे, होणार आहे, पण ते ड्रेनेजचं प्रश्न निघालं, आम्ही ड्रेनेज करत आहोत. नंतर सांगितलं की ड्रेनेजचं झालं, आता आमचं ते ड्रेनेज थोडंसं सुकू द्यावं लागते, त्याला वाढू द्यावं लागते, नाहीतर ते 15-20 दिवसात केलं महिन्याभरात तर अजून ड्रेनेज डॅमेज होऊ शकतो. असं काहीतरी निमित्त करून यांनी चक्क 5 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. आता या व्यापाऱ्यांचा तकादा आमच्या मागं खूप होता की या मुद्द्याला चौहाट्यावर आणलं पाहिजे. अनेक लोक इथं आले गेले, अनेक लोकांपर्यंत हेही जाऊन आले, परंतु प्रश्न सुटला नाही. तर काल दुपारी आम्ही डिक्लेअर केलं होतं की आज सकाळी आम्ही, आज दुपारी आम्ही इथे येणार आहोत, तर बहुतेक ही माहिती लीक झाल्यामुळं का होईना, पण एका कोपऱ्यापासून काल रात्रीपासून यांनी काम सुरू केल्याचं दिसून येतं आहे. आमचं काही म्हणणं नाही आहे, काम सुरू केलं असेल तर प्रशासनाचे अभिनंदन, पण आता हे काम थांबायला नको आणि हे काम युद्धपातळीवर झालं पाहिजे. या व्यापाऱ्यांशी आम्ही भेटल्यावर इतकं दुःख त्यांचं समोर आलेलं आहे. हे म्हणत आहेत की यापेक्षा लॉकडाऊन बरा, लॉकडाऊनमध्ये कमीत कमी आम्हाला घरी तर राहत होतो आणि लेकरा बाळालेकरांना आम्ही वेळ देत होतो, पण आता दिवसभर व्यवसाय करून, नोकर देऊन, लाईट बिल भरून, दुकानावर कस्टमर येत नाही आहेत, कोणी ग्राहक येत नाही आहेत, भाडं निघत नाही आहे, दुकानांचे पगार निघत नाही, लाईट बिल निघत नाही आहे. इथे या पद्धतीचं यांचा कस्टमर 5 महिने सत्यानं जर तुम्ही रस्ते खोदून ठेवले तर कोणताही ग्राहक दुकानाचा तुटतो आणि ग्राहक तोडण्याचं षडयंत्र आहे का असं यांचा प्रश्न आहे. ते आम्हाला वाटते ते वाजवी आहे आणि प्रशासनाला मला एवढंच म्हणायचं आहे की कधीही प्रशासनानं भेदभाव करू नये, वस्ती वस्तीमध्ये भेदभाव करू नये, नागरिक नागरिकांमध्ये भेदभाव करू नये. आज जर हेच जे 5 महिन्यापासून यांनी या गल्लीमध्ये केलं, यांची हिंमत आहे का श्रीनगरला, वजिराबादला, जिथं प्रस्थापितांचा व्यवसाय असतो तिथं यांची अवकात आहे का 5 दिवस खोदून ठेवायचं? 5 दिवसासाठी रस्ता बंद करण्याची यांची अवकात नाही आहे आणि हे अल्पसंख्यक आणि मागास घटकांच्या वस्त्यांमध्ये या व्यापारामध्ये या पद्धतीनं मनमानी दादागिरी करतायत. यांची अर्थव्यवस्था पूर्ण कोडमडली पाहिजे, यांचे धंदे बंद पडले पाहिजे असं प्रशासन आणि हे काही राजकारणी मूडभर जर करत असतील हे आम्ही कदापि सहन करणार नाही. याला आम्ही पद्धतशीरपणे उत्तर देऊ शकतो आणि चोख उत्तर देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल. सर,
सर आपण अनेक वेळ बघितले असेल नांदेड शहरामध्ये काही ठिकाणी रस्ते चांगले होते त्याचं कारण काही नसतानी हा चांगल्या रस्त्याला ज्या खणून नवीन रस्ते बांधण्याचा हा कुठला विकास आहे आणि ह्याच्याबद्दल अनेक लोकांनी म्हणलेलं आहे की ज्या पद्धतीने आता जे काम व्हालं हे निष्कर्षर्जेचा बोगस काम व्हायला पहिलेचे जे रस्ते होते ते चांगले होते उर्दू घरासमोर असो की मण्यार गल्ली असो अनेक ठिकाणी हा मुद्दा यापूर्वीसुद्धा आम्ही उचललेला आहे. मला वाटते तुमच्याही चॅनलवर माझा ते इंटरव्ह्यू आलेला आहे की फक्त पर्सेंटेज खाण्यासाठी गुत्तेदारी करून कमिशन खाण्यासाठी जिथं रस्ते आहेत तिथले चांगले रस्ते खोदून करण्यात आले आणि इंटेरियरमध्ये जिथं रस्ते नाहीत त्या ठिकाणी याच पद्धतीनं त्यांनी अडगडीत ठेवलेलं आहे. लोकांना मरणयातनं सहन करण्याची पाळी या लोकांवर आलेली आहे. हे फक्त आओ चोरो बांधो भारा आधा हमारा आधा तुम्हारा या पद्धतीनं राजकीय लोकच नगरसेवक आहेत, राजकीय लोकच आमदारक्या करतायत आणि राजकीय लोकच गुत्तेदार आणि ठेकेदार आहेत आणि त्याच्यामध्ये सर्रास कमिशन घेऊन भागीदारी करून हा पूर्वी तरी 2-5% कमिशन घेत होते पण आत्ता तर चक्क भागीदारी आहे. तुझ्या नावानं टेंडर काढायचं, माझं याच्यामध्ये नाव राहील, अर्धा तुझं अर्धा माझं, या पद्धतीनं भड अब्दुल्ला गुड थैली मे ही जी कहावत होती त्या पद्धतीचं काम सध्या सुरू आहे आणि जनतेला हे सगळं कळत आहे. जनता त्रस्त झालेली आहे आणि महानगरपालिका बरखास्त एक वर्ष लोटला परंतु अजूनही सरकार या राज्यामध्ये निवडणुका घेऊ पाहत नाही आहे. लॉकडाऊनचं निमित्त करतात पण तुमच्या खासदारकीच्या आमदारकीच्या पोटनिवडणुका होतात म्हणजे लोकप्रतिनिधी आणि लोकशासन जे असतो हे संपुष्टात आणायचं आणि स्थानिक पातळीवरची जी अर्बन रुरल हे होती संस्था यांना अडगडीत आणण्याचं काम शासन करत आहे. कोर्टाने याची दखल घेतली पाहिजे, इलेक्शन कमिशननं दखल घेतली पाहिजे आणि 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार नागरिकाभिमुख समाज निर्माण करण्यासाठी स्थानिक स्वराज संस्थांचं महत्त्वाची भूमिका असतानासुद्धा संविधानाच्या मूलभूत गोष्टींना डॅमेज करण्याचं काम निवडणुका न घेऊन सरकार आणि निवडणूक आयोग करत आहेत. तर याच्या अगोदरही आपण वंचित बहुजन आघाडीने टिपू सुलतान रोडवरील मार्गावरील एक आंदोलन केलं होतं, काही बेशरमचे झाडं लावले होते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि त्याच्यावरती अशी काही नगरसेवकांनी माझी उत्तर दिली होती की बेशरम आहेत, बेशरमचे झाडं लावतात आणि आमदार अमर राजूरकर माजी आमदारांनी 2021ला 6 महिन्यामध्ये नांदेड शहराचा विकास करून असं त्यांना म्हणले होते. आज 2 वर्ष उलटलेलं आहे आणि नांदेडचा विकास आपल्याला कुठं दिसलेला आहे टिपू सुलतान रोडचाही आपण पाहिलेला आहे. चंद्रयानाचे फोटो पाहून असं मला वाटलं की 750 कोटी रुपये खर्च करून अशा खड्ड्यांचे फोटो जर पाहण्यापेक्षा टिपू सुलतान रोडला येऊन फोटो काढले असते, मण्यार गल्लीला येऊन काढले असते त्यापेक्षा सुंदर हेच चंद्र आहे की काय या पद्धतीचं गत झालेली आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही टिपू सुलतान रोडवर आंदोलन केलं होतं. आमच्या महानगर कमिटीनं तिथं बेशरमचे झाडं लावलेले होते आणि ते बेशरमचे झाड नव्हते, त्या नगरसेवकांचे पुतळे होते आणि त्यांनी त्याच्यावर आमच्यावर टीका केली. आणि कसं असतं, उघडा नागडा कोणावर आरोप करतोय तर त्याचा काही कोणाला फरक पडत नसतो आणि या पद्धतीनं त्यांनी आम्हाला बेशरमचे झाड लावणारेच लोक बेशरम आहेत. तर आता जनतेला कळून चुकलं की कोण बेशरम होतं आणि ते अमर राजूरकर नावाचा एक बडबोला आहे. आता ते काय बिचारा नोकर होता, आता साहब बीबी गुलाममध्ये त्याला सत्तामध्ये आल्यामुळं बडबड करून त्यानं म्हणलं होतं की 6 महिने रुक जाओ, 6 महिने मी हम जवाब देंगे. काय काय जवाब देंगे, तोंड राहिलं नाही त्याला लोकांसमोर यायचं, आता तोंड आहे का समोर यायचं, आता घे म्हणो पत्रकार परिषद आणि आता उत्तर दे म्हणो 6 महिन्यात तू कोणते चकाचक रोड करणार होता, चकाचक पूर्ण विकास करून दाखवणार होता. ती कबुली होती की आम्ही आत्ताही केलं नाही पुढेही करणार नाही कारण तुमच्या नशिबामध्ये सामान्य लोकांच्या नशिबामध्ये फक्त गोड बोलणे, इन्शाल्ला माशाल्ला बोलणं आणि तुम्हाला खड्ड्यात टाकणे हे त्यांचा हेतू आहे. परंतु वंचित बहुजन आघाडी हे खपवून घेणार नाही, आम्ही सहन करणार नाही आणि जर हे कामाची गती वाढली नाही, हे काम जर झालं नाही, टिपू सुलतान रोडचंही काम जर तात्काळ प्रशासनानं जर भरीव काम तिथं केलं नाही तर या सगळ्या वस्तीमधल्या मागास घटकांच्या अल्पसंख्यक घटकांच्या वस्त्यामधल्या विकासाच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी ईट से ईट बजवण्याचं काम नक्की करेल. हमने फारूक सर से यहाँ के नौजवान कमेटी ने कांटेक्ट किया कि सर आप आइए यहाँ पे, कोई पुरसाने हाल नहीं है आपका, क्या हाल चाल है, आप खुद देखिए यहाँ का क्या क्या बात है, यहाँ पे डेवलपमेंट क्यों नहीं हो रहा, क्या यहाँ की जनता टैक्स नहीं देती है, यहाँ की जनता को टैक्स फ्री है क्या. ना सिर्फ दुकान वाले परेशान हैं, दुकान वालों की बिस्मिल्लाह तक नहीं हो रही, सुबह से शाम तक वैसे ही हो जा रही है. आज 6 महीने कंप्लीट हो चुके हैं, अभी तक कुछ काम हुआ नहीं है. ना सिर्फ दुकानों का मसला है, इसके पीछे देखेंगे आप गली है जहाँ पे घरा रहते हैं वहाँ पे 2 हार्ट के बाईपास पेशेंट होने वाले हैं और 3 किडनी के प्रॉब्लम है. अगर खुदा न खास्ता कुछ इमरजेंसी आ जाए तो एम्बुलेंस आने के लिए रास्ता है क्या,
आप देखिए यहाँ पर एम्बुलेंस कुछ आ नहीं सकती, क्या करना खुदा, उसके जिम्मेदार कौन है? तो हमारी यही गुजारिश है कि जल्द से जल्द यहाँ का रोड का काम जल्द से जल्द करें। थैंक यू। यहाँ पर जो है छोटे मोटे गाड़ी लगाने वाले लोग हैं, कब्रिस्तान है, मस्जिद है, तो काफ़ी लोगों का फ़ोन आया था हमको भी कि भाई यहाँ पर नमाज को जाने को तक दिक्कत होती व्यापारी के, तो है ऐसे ऐसे क्या क्या परेशानी सर? इतनी यहाँ ये तकरीबन रोड को तोड़ के ना कम से कम 4 से 5 महीने हो गए, और ये कभी बना रहे आधा काम कर रहे कि बाद थोड़ा बहुत काम हुआ कि 4-5 दिन के बाद काम और पेंडिंग में गिर जा रहा, और यहाँ के व्यापारी लोग इतने परेशान हो चुके हैं कि पूछो मत। और सबसे बड़ा मसला तो सर इतने मसले यहाँ पे, यहाँ पे मस्जिद है, मस्जिद ऐसी है कि लोगों के ना इबादत करने के जाने के लिए परेशानी हो रही। अब तो भी थोड़ा बहुत सूखा होने वाला है, इससे पहले पूरे ड्रेनेज का पानी जा रहा था, पूरा खड्डे नालिया पूरा, तो लोगों की इबादत करने को लोग मस्जिद में नहीं जा सक रहे थे। और सबसे बड़ा नुकसान बोले तो यहाँ पर तालीम का भी हो रहा था, यहाँ पर खदीम खुरेशा स्कूल है, इसमें कैसा हो रहा था जैसा बहुत यहाँ पे चिकड़ था, आप जिससे 2-3 महीने पहले आए नहीं होंगे, इतना ये था, लोगों ने अपने औलाद को बच्चों को क्या करे स्कूल को तक नहीं भेजे, क्यों नहीं भेजे, क्यों तो ये बच्चे फंस जा रहे थे, आदमी फंस जा रहे थे, तो इसमें ना बच्चों के तालीम का भी बहुत बड़ा नुकसान हुआ और कारोबार वालों का भी नुकसान हुआ, इसलिए बहुत ज़्यादा परेशान है। अब हमारी ये गुजारिश है कि सबसे ज़्यादा कि काम जल्द से जल्द करो, अगर से नहीं करे तो ये दुकानदारों का बहुत परेशानी होने वाली है, क्यों तो हम लोग का जो है ना लॉकडाउन में परेशानी हुए जितना ये महीने मोरे, क्यों तो लॉकडाउन में सब बंद था, हर चीज़ बंद थी, ना EMI बंद थी और कोई लेने देने वाले नहीं थे, व्यापार है खुद रुके वाले थे, ऊपर से हर सिस्टम रुके वाला है। अभी कैसा है कोई रुक रहा नहीं, ऊपर वाले व्यापार रुक रहे नहीं, कुछ नहीं क्या नहीं, हमको हर लोगों को देना पड़ा, दुकान का मेंटेनेंस हो रहा नहीं, नीचे वाले बच्चों को देना पड़ा, इसलिए हम बहुत परेशान हैं। हमारी ये गुजारिश है कि जल्द से जल्द रोड का काम करो, अगर से ऐसा रहा तो 2-4 महीने के अंदर अगर ऐसा रहा तो दुकानदारों को ना फांसी लेने की नौबत आगे वाली है यहाँ पर, तो हमारी ये गुजारिश है कि जल्द से जल्द इसका काम कराइए। इससे पहले एक देखने में आया वीडियो, उसमें कुछ फंस गए थे, एक आदमी फंस गया था यहाँ पर, उसमें हम लोग ही निकाले, महल्ले के लोग थे, उनको तकरीबन हाथ पैर पर वो माल लगा हुआ था उनके, तो उनकी 50 तकरीबन नहीं बोले तो 4 जनों को हमने निकाले। वैसा तो बहुत जनों के हुआ, मेरा खुद एक्सीडेंट हुआ है, मेरे हाथ पे तेल गिर गया था, एक रोड के चक्कर में गाड़ी गिर गई थी उसके ऊपर, तो पूरा आंग पे तेल गिर गया था मेरे। हाँ गलीजी तो बहुत हो गई थी, बहुत गलीजी थी। हाँ खूब तकलीफ होती, हे बरेच वर्षापासून काम रखल दिला आहे, आणि तर मार्केट मोठा असल्यामुळं जा याला नागरिकांना खूप प्रमाणामध्ये तकलीफ होते, तरी प्रशासनाने याच्यावर लवकरात लवकर लक्ष देऊन रस्ता लवकर करून जनतेला सोयीसुद्धा पुरवण्याचं काम करावं, एवढंच मी प्रशासनाला। 4 महीने से जो है तो रोड का काम चालू है, उस वजह से हमको यहाँ पे किराया देने की परेशानी हो रही है और गिरे काने की परेशानी हो रही, इसका कुछ सलूशन निकालो हमारे लिए। इससे पहले यहाँ पर ऐसा भी देखने में आया कि कुछ लोग गिरे फंस गए थे, वीडियो वायरल हुआ था, वैसे कुछ बचे? वो तो रोज 2-4 लोग गिर रहे हैं यहाँ पे, और जो है तो गाँव का बाहर का गिरेक नहीं आ रहा है, यहाँ पूरा गिरे ख़राब हो गया है यहाँ का। कि बाकी सब शहरों की रोड जल्दी हो गई, ये क्यों स्पीड नहीं हो रही, इसमें क्या प्रोसेस क्या काम नहीं कर रहा है स्पीड? यहाँ के काउंसलरों को वो मालूम क्या मसला है क्या नहीं, यहाँ शहर में तो स्पीड हो गया, बाकी पूरे पूरे नांदेड़ में पूरा स्पीड काम हो गया, यहाँ पे 5 महीने से काम ही नहीं हो रहा बिल्कुल। अपन पाहू शकता कि हा मौत का कुआ है, या ठिकाणी असे कुवे बनलेले होते, अनेक लोकांचे इथं अपघात झालेला आहे, आणि एक आपण व्हिडिओ सुद्धा आपण टाकले होते आपला पेज माझा महाराष्ट्रवर की एक माणूस जे आहेत ते हा खड्ड्यामध्ये अडकला होता, आणि हा मौतचा कुवा अशा ठिकठिकाणी बांधलेले आहेत। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र लाईव्ह।